ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झालाय. प्रचंड अनागोंदी आणि गोंधळ, त्यासोबतच अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येमध्ये झालेली प्रचंड वाढ यामुळे एकाच रात्रीमध्ये 17 जणांनी आयुष्य गमावलेलं आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अक्षय, आता काय कारणं दिली जात आहेत या सगळ्या मागे? प्रज्ञा, माझ्याबरोबर असा व्यक्ती आहे जो व्यक्ती काल रात्री त्या आय सी यूमध्ये होता आणि त्याने ही सगळी घटना बघितलेली आहे, कशाप्रकारे लोकांना बोलवत होते. आपण त्यांच्याशी बोलूया. विश्वकर्मा, त्यांचं नाव आहे, संतलाल विश्वकर्मा. आपका कोण ॲडमिट है यहाँ पर, कर रात का यहाँ का मंजर क्या था? मेरे बड़े भाई हैं, ॲडमिट हैं, वो सटरडे से, अगले सटरडे से ॲडमिट हैं. उनको कल के दिन में उन्होंने आई सी यू में शिफ्ट किया, वहाँ पर प्रॉब्लम ज़्यादा हुआ, शुगर हाई हुआ, ये सब हुआ, एडमिट किए आई सी यू में. तो आई सी यू में एडमिट किए तो डॉक्टर वहाँ पे आके जो भी ट्रीटमेंट करके गए, उसके बाद से दिन में हम लोग जाते हैं तो भाई जाके देख के आ जाओ, देख के आ जाओ. पेशेंट पानी मांग रहा है, पानी. रात का क्या मंजर था? रात का मंजर ये था सर, 3 बजे के बाद में सबको खाली अनाउंसमेंट करके बुलाते हैं कि ये इनका पेशेंट ये है, आओ. उनको जाते हैं तो रोते हुए निकलते हैं. ऐसे सब लोग आए 4 बजे तक, तो इतने पेशेंट आ गए रोते रोते, सबकी डेथ हो गई. पूरा जनरल आई सी यू वार्ड पूरा खाली पड़ गया, खाली 4 पेशेंट बचे. हम घबरा के बार बार जा रहे हैं और बोल रहे हैं, अभी भी यकीन नहीं है तो आप साथ में चलिए, वहाँ पे देखिए वो नली निकली हुई है. और बोलते हैं कैसे निकल गया, कौन निकाला, अभी भी लगाए नहीं है. बोलते हैं लगेगा, अभी लगेगा, अभी लगेगा. और डॉक्टर है कि नहीं अंदर? अभी डॉक्टर जो भी हैं अंदर, वो इधर उधर देख के जा रहे हैं. जो अंदर डॉक्टर हैं इधर उधर देख के जा रहे हैं, हाँ करते हैं, करते हैं. आपका आपका कौन पेशेंट? वही मेरे पिताजी हैं, उनको सैटरडे को एडमिट किया गया था. उनका पैर में थोड़ा तकलीफ था, तो वहाँ आने जब लेके आए थे कंडीशन बहुत सही था. यहाँ पर ट्रीटमेंट चालू किया तो उनका कंडीशन वो ख़राब होते चला गया. उनका उनका पूरा पूरा पैर में पॉइजन हो गया, किडनी पे डैमेज हो गया है. अभी कहाँ पर है? आईसीयू में. अभी आईसीयू में भर्ती किया गया उनको. प्रज्ञा, अपन पाते हैं आईसीयू में जो लोग आए, हमारी सिस्टर है, उनकी डेथ हो गई है 4 बजे कल रात. आप आईसीयू में थे? जी सर, रात में 12 बजे आईसीयू में थे. ऑपरेशन हो गए, आईसीयू में आए हैं. अभी उनकी डेथ हो गई है. अभी 4 बजे से बॉडी पोस्टमार्टम के लिए रखे. उन्होंने बोला था कि 10 बजे डॉक्टर आएंगे और प्रोसीजर स्टार्ट हो जाएगा. 10 बज गए, 11 बज गए, 11:30 बज गए, कोई पेपर वर्क अभी तक हुआ नहीं. ऊपर अभी भी पेंडिंग है, पेपर अभी भी ऊपर है आईसीयू में. अजूनपर्यंत तुम्हाला डेड बॉडी नाही मिळाली? नाही सर, अभी तक बॉडी नहीं मिली है. बॉडी इधर पे है मुर्दाखाने में. अभी तक उसका कोई पेपर बना नहीं है. अभी तक वो बोल रहे डॉक्टर 10 बजे आने वाले, अभी तक डॉक्टर नहीं आए. वो बोलते आज संडे है, थोड़ा सा स्लो प्रोसीजर हो रहा है सर. बहुत लाभ. क्या हुआ था आपके बहन को? मेरी बहन को अल्सर था, उनके पेट में अल्सर था. अभी तकलीफ हुई तो रात में उनको शाम को लेकर आए ऑपरेशन के लिए. उन्होंने बोला कि ऑपरेशन स्टार्ट हो जाएगा 7-8 बजे. 8 बजे गए वो, 11:30-12 बजे आए और 4 बजे बाहर आके बोलते कि आपकी सिस्टर नहीं बची. और अब प्रोसीजर ये बोल रहे कि वो होएगा. तो क्या बताया, कारण क्या बताया, क्यों डेथ हो गई, कुछ बताया? कि हमने लेट लेकर आए उनको इधर पे. अच्छा. वो इनका कहना है जो कि इलाज इधर से ही चालू है. वो बोलते आज की जगह कल लेकर आते तो तकलीफ इंसान को अगर शाम को हो रही है तो शाम को ही लेकर आएंगे सर. जबरदस्ती हम 12 बजे लाकर क्या मतलब इधर पे. अब वो लेकर आए तो ये इन लोग की सर्विस बहुत बेकार है सर. कोई रिक्स नहीं ले सकते इधर पे ऐसे ला के, तो फिर क्या लापरवाही वाली बात है इधर की. अपन बघता है आता यांचा बहिणीचा मृत्यू कालच्या या 17 जणांमध्ये झालेला आहे आणि काल रात्री 12 वाजता ते इथे आले होते. त्यांचं ऑपरेशन झालं 12 वाजता आणि त्याच्यानंतर 4 वाजता डिक्लेअर केलं की त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ऑपरेशन केल्याच्या नंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. कारण हे देत आहेत की त्यांनी आणायला उशीर केला. अशा प्रकारची कारणं इथे देण्यात येत आहेत. आणि या सगळ्या पेशंटचा आपण जर विचार केला किंवा या सगळ्यांचं आपण बघितलं तर हेच कारणं सांगितले जात आहेत की आम्हाला पेशंटला आणण्यास उशीर झाला किंवा त्यांचं वय जास्त होतं किंवा ते अगदी शेवटच्या क्षणी आले. अशा प्रकारची कारणं देऊन इकडचे जे मृत्यू आहे ते दडपले जातात. मात्र खरं कारण हेच आहे की इथे अनागोंदी आहे, इथे डॉक्टर्स नाही, इकडे नर्सेस नाही आहेत, कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा या ठिकाणी नाही आहेत. आणि जी लोकं चांगली म्हणून येतात ती लोकं इथून निघताना अतिशय वाईट अवस्थेत जातात. अशाच प्रकारचे अनुभव या सगळ्या पेशंट्सचे आहे, सगळ्या लोकांचे आहेत. त्यामुळे ही परिस्थिती कधी बदलेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ह्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर रुग्णांना शाश्वती मिळणार आहे का, की इथून ते निघताना सगळ्या व्यवस्थित बरे होऊन बाहेर पडतील, ही शाश्वती अजून कोणालाही नाही आहे. अजून घाबरून लोक या ठिकाणी येत नाहीत.
येणं बंद केलं जात आहे, अशा प्रकारची परिस्थिती या रुग्णालयामध्ये सध्या तरी आहे. आणि हे अतिशय मोठं रुग्णालय आहे, आपण पाहत आहे ह्याचे संपूर्ण आवार जो आहे, परिसर जो आहे तो मोठा आहे, पण इतकं असून देखील यामध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधा असून देखील रुग्णांचे मृत्यू का होतात यावर अजूनही कोणती चौकशी समिती नाही. म्हणजे बाहेरून बघायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे खूप छान असेल, सुविधा असेल असं वाटतं, पण तरी सुद्धा या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान तर मनस्ताप सहन करावा लागतोय, पण आपले रुग्ण दगावल्यानंतर, आपले नातेवाईक गेल्यानंतर सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांना एका वेगळ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. कारण का कोणतंही पेपरवर्क किंवा प्रोसिजर ही वेगानं केली जात नाहीये. मुख्यमंत्री सातत्यानं म्हणत असतात की हे गोरगरिबांचं सामान्यांचं सरकार आहे, पण तरीसुद्धा त्यांच्याच ठाणे जिल्ह्यातल्या एका सरकारी रुग्णालयातला हा अनागोंदी कारभार समोर आलाय, ज्यामुळे 17 रुग्णांना जीवानिशी जावं लागलंय. अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि तिथलं वास्तव समोर आणल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.